कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातून मोठी बातमी आता समोर येत आहे। आताच हाती लागलेल्या अहवालांमध्ये काही अहवाल हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे सहकारी वैभव नंदाळे थेट कॉल लाईनवरून जोडले जात आहेत। बोला वैभवजी, काही अहवाल हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे, काय सांगू शकता? नमस्कार विशालजी, बागलाण तालुक्यातील काल दुपारी 8 रिपोर्ट आले होते, परत आज सायंकाळी बागलाणचे 8 रिपोर्ट प्रबंध मुळीच्या हाती लागत आहेत। या रिपोर्ट मध्ये जायखडा 3, नामपूर 1, लखमापूर 1 व सटाणा शहरातील 3 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। आता बघूया सर्वांचे वयवर्ष। सटाणा शहरातील 51 वर्षीय महिला इंद्रप्रस्थ कॉलनी, 41 वर्षीय महिला टिळक रोड सैपी बेकरी जवळ, 21 वर्षीय मुलगी ही पण टिळक रोड सैपी बेकरी जवळीलच आहे। आता येथील बघूया, 75 वर्षीय वृद्ध महिला, 38 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे। तसेच लखमापूर 26 वर्षीय युवक व नामपूर येथील 65 वर्षीय महिला शिवम नगर येथील आहे। आता या 8 जण नागरिकांच्या संपर्कात कोण आले आहे याची माहिती तालुका वैद्यकीय विभाग करत आहे। तरी नागरिकांनी घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत आहेराव व सटाणा शहराचे तलाठी जयप्रकाश सोनोने यांनी केले आहे। मी वैभव नंदाळे, प्रबंधभूमी, महाराष्ट्र न्यूज, बागलाण। धन्यवाद वैभवजी माहिती दिल्याबद्दल। प्रबंधभूमी नाशिक न्यूज याच प्रकारे महत्त्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे। याच पद्धतीने पुढील माहिती, पुढील न्यूज, पुढील अपडेट मिळवण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी नाशिक न्यूज। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।